सोनार बांगला ही भाजपची घोषणा फारच आवडलेली दिसते पश्चिम बंगालच्या नागरिकांना। नक्कीच सोनार बांगला हा आमचा संकल्प पत्र आहे. सुवर्णभूमी आमची पश्चिम बंगालची व्हावी या दृष्टीने भाजपाकडून तसा संकल्प केला गेलाय. कारण आम्ही सातत्याने बघतोय की तिथलं वातावरण आणि तिथे जो हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, त्याला लोक कंटाळलेत. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी प्रचंड विश्वास आदरणीय मोदीजींवर दाखवला. तिथनं आमचे चांगले खासदार निवडून आले. मला वाटतं एक विकासाच्या दृष्टीचं नेतृत्व म्हणून त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि नक्कीच जे संकल्प पत्र केलं गेलं त्याच्यामध्ये अतिशय मूलभूत सुविधा असतील, मग त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, ह्या सांगितल्या आहेत. आणि हे संकल्प हा आम्हाला पूर्ण करायचा आहे, या दृष्टीने हा आमचा सोनार बांगला आहे. पण त्याच वेळेला आसाममधली सत्ता कायम राखणार का तुम्ही? नक्कीच नक्कीच. आसाममध्ये आमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवालजी यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगलं कामही उभं केलं आहे. आपण बघतो की आसाममध्ये कायम म्हणजे पुराची परिस्थिती कायम गंभीर असते, परंतु गेल्या 5 वर्षाने सातत्याने त्यांनी तिथे ते काम चांगल्या प्रमाणात केलं. आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीतही मोठं काम केलं. मला वाटतं येणाऱ्या युवा पिढीला हे अपेक्षित आहे आणि त्यांनी नक्कीच तिथे विश्वास दाखवला आहे, आम्हाला अपेक्षा. बर, विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत। विजय सर, जे पहिले कल येत आहेत पश्चिम बंगालमधले ते असं दाखवत आहेत की तृणमूल काँग्रेस 68 ठिकाणी आघाडीवर आहे आणि 32 ठिकाणी तोटा पहिल्या टप्प्यात होताना दिसतोय, पण त्याच वेळेला भाजप 62 ठिकाणी आघाडीवर आहे आणि 61 ठिकाणी फायदा होताना दिसतोय। मला असं वाटतं पहिल्या 2-3 टप्प्यातल्या म्हणजे पहिल्या 3 टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुतांश ठिकाणी भाजपचा जोर होता, पण आत्ताचं जर का चित्र पाहिलं तर संपूर्ण पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे अगदी पूर्व असेल पश्चिम असेल या सगळ्या भागातून हे निकाल आलेले आहेत, म्हणजे कल आलेले आहेत। बरोबर आहे, आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे कल यायला सुरुवात झाली तेव्हापासून ट्रेंड बघितला तर मला वाटतं आत्ता जे अंदाज आहे तशाच पद्धतीचे अंदाज म्हणजे तो एक सूत्र पुढ आहे. म्हणजे दोन्ही पक्षांच्या मध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या पक्षांच्या मध्ये अगदी 2-5-7 जागांचा फरक आहे आणि इथपर्यंत आता तेच साधारण तोच फरक कायम राहिलेला आहे. खर तर इथं भारत फायदा तोट्याचा विचार करताना तो ही स्पष्ट आहे. त्याचं कारण असं की इथं भारतीय जनता पक्षाला होणार आहे तो म्हणजे इथं पश्चिम बंगालमध्ये जे निकाल येतील त्यात संपूर्णपणे फायदा असेल आहे तो भारतीय जनता पक्षाचाच असणार आहे. त्याचं कारण असं की गेल्या वेळी विधानसभेत फक्त 3 जागा असलेला भारतीय जनता पक्ष यावेळी पश्चिम बंगालची सत्ता स्वबळावर मिळवायची या उद्देशानं या ईर्ष्येनं त्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला होता. त्यामुळे 3च्या वर जेवढ्या जागा असतील तेवढा भारतीय जनता पक्षाचा फायदाच असणार आहे आणि 200 हून अधिक जागा मिळणाऱ्या तृणमूल काँग्रेसला या भारतीय जनता पक्षाचं जे काय आव्हान आहे ते आव्हान परतवून लावून तिथली आपली सत्ता टिकवायची आहे. त्यामुळे त्यांना जरी सत्ता मिळाली तरी तृणमूल काँग्रेसला अगदी काठावरचं बहुमत असेल, बहुमतापेक्षा फार थोड्या जागा मिळतील, त्यामुळे त्यांचं सुद्धा नुकसानच असणार आहे. यात खऱ्या अर्थाने जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार दिसतंय ते मला वाटतं डाव्या आघाडीचं आणि काँग्रेसचं नुकसान होईल असं दिसतंय. अर्थात ते किती आणि कसं नुकसान होतं हे आपल्याला बघावं लागेल. भारतीय जनता पक्ष फायद्यातच राहणार आहे. खरंय, म्हणजे वेगळ्या शब्दात भाजपच्या शब्दात सांगायचं तर आम्हाला गमवायला काही तिकडे नव्हतंच भाजपला, त्याच्यामुळे जो आहे तो फायदाच आहे असं भाजपचे नेते दावा करू शकतात. पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलमताई सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत, काही क्षणात नाही त्या जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. विजयजी, आणखीन एक प्रश्न म्हणजे या विजयाकडे पश्चिम बंगालमध्ये काय होतंय याकडे देशाच्या नजरा लागलेत, अनेक राजकीय राज्यातल्या लोकांच्याही नजरा लागलेत, म्हणजे केरळमध्ये काय होतंय याहीपेक्षा किंवा तमिळनाडूमध्ये काय होतंय याहीपेक्षा अधिक चर्चा आणि उत्सुकता आहे ती पश्चिम बंगालची. खरंच पश्चिम बंगालचे निकाल आत्ताचे जे कल आहेत त्या पद्धतीनेच राहिले आणि जर इथे भाजपची सत्ता आली तर एकूणच राजकारणावर फरक पडेल, त्याचा परिणाम होईल. खर तर पश्चिम बंगालची सत्ता जर भाजपनं मिळवली तर ते खरं तर खूप मोठी अचीवमेंट असणार आहे भारतीय जनता पक्षासाठी.
कारण ज्या पश्चिम बंगाल ज्या पूर्व भारतातलं अत्यंत महत्वाचं राज्य आहे, जिथं लोकसभेच्या खूप मोठ्या संख्येने जागा आहेत, म्हणजे देशाच्या राजकारणावर परिणाम करणारं असं ते राज्य आहे, या राज्याची सत्ता मिळणं हे एकूण पूर्व भारतावर, म्हणजे आतापर्यंत म्हटलं कसं जायचं की भारतीय जनता पक्ष हा उत्तर भारतातला पक्ष आहे, दक्षिण भारतात त्यांना फारसं स्थान मिळत नाही, तर त्यांनी हळूहळू कर्नाटक काबीज केलेलं आहे, अन्य राज्यात त्यांना फारशी संधी मिळाली नाही, पण पूर्व भारतातही त्यांचं अजिबात तसं पूर्वेकडच्या राज्यांच्याकडे अजिबात काही स्थान नव्हतं, अगदी किरकोळ एकाच दुसरी जागा असायची, तर त्यात त्याने आसामची सत्ता मिळवली, अन्य छोट्या मोठ्या राज्यांच्या मध्ये काय राज्यपालांच्या करवी काय उलथापालथी घडवून आणून तिथं काही गणित बिघडवली. आता पश्चिम बंगालमध्ये ते संपूर्ण ताकदीने उतरलेले आहेत आणि ते फक्त काही जास्त जागा मिळवण्यासाठी नव्हे तर संपूर्ण तिथली सत्ता मिळवण्याच्यासाठी, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासून अगदी निवडणूक आयोगाला हाताशी धरून या निवडणुकीचे टप्पे वाढवून घेण्यापासून नंतर करोना काळात सगळ्या देशातली परिस्थिती अत्यंत देश सगळीकडे चिता पेटलेल्या असताना सुद्धा त्यांनी प्रचारावर आपलं लक्ष ढळू दिलेलं नव्हतं हे लक्षात घ्यायला लागेल आपल्याला. त्यामुळे एकूण काही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची या उद्देशाने. विजयजी, नीलमताईंच्याकडे जाण्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडलात तो आपण भाजपच्या खासदार आहेत आपल्यासोबत भारतीताई, हा आरोप भाजपवर सातत्यानं झाला की तुम्ही सगळ्यांनाच हाताशी धरलं, सगळ्यांचाच वापर केला, अगदी निवडणूक आयोग सुद्धा, का बरं असं केलं तुम्ही? नाही, काय झालंय की पश्चिम बंगालची निवडणूक एक राष्ट्रीय मुद्दा बनून टाकलेला होता यावेळेस, परंतु तुम्ही जर बघितलं तर मी एक खासदार म्हणून अगदी जाणीवपूर्वक बोलते की पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या जवळपास 115 योजना आहेत की ज्या तिथे लागू नाहीयेत. मग अगदी आरोग्याशी निगडीत आयुष्यमान भारत योजना असेल, पीएम किसान सन्मान योजना असेल, असं वंचित ठेवून का तुम्ही एक दुजाभाव करताय? आणि सातत्याने लोकांमध्ये तो रोष देखील होता. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही, आमचा एकच ध्यास आहे आणि तो विकास आहे. आमच्या संकल्प पत्रामध्ये जर बघितलं नाही, पण भारतीताई याच्यात या आरोपाचं उत्तरच नाहीये ना. आता ठीक आहे, आता मतदान झालं, सगळं मतदान यंत्रात बंद झालं, जो आक्षेप आहे तुमच्याबद्दल की तुम्ही वापर केला यंत्रणांचा, त्याच्याबद्दल बोला की आता. आम्ही वापर केला यंत्रणांचा हे म्हणणं चुकीचं आहे. तिथे जर दंगली होत असतील, राजकीय दबाव येत असेल, अगदी आमच्या कार्यकर्त्यांवर हमले झाले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गेले तिथे त्यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला, अतिशय हिंसक म्हणजे दबाव धमक्या असं राजकारण कुठे चालतं का हो? अगदी त्याच्यामध्ये ही निवडणूक पार पाडत गेली कित्येक वर्ष चालत आलं, परंतु ह्या वेळेस मात्र सीआरपीएफच्या मदतीने अतिशय सुसूत्रता आणली गेली आणि लोकांना त्या दबावात मुक्त करून तुम्ही निवडणुकाला सामोरे जा, लोकशाही पद्धतीने तुम्ही मतदान करा, यासाठी आपण मदतच केली आहे. आणि तिथे बळाचा कुठलाही वापर नाही. निवडणूक आयोग एक स्वतंत्र त्यांचं काम करत असते, तिथे कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने तिकडची प्रचार रणनीती होती आमची तशीच होती. आम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या या म्हणण्यावर पटकन कोणी विश्वास ठेवायला आजच्या घडीला तयार नाही. तुम्ही म्हणताय की आम्ही उपयोग केला नाही किंवा वापर केला नाही. आता मी जर एक छोटं उदाहरण दिलं की जे आमचे काही कार्यकर्ते तिथे प्रचारात होते, तर तिथे तर असं चित्र होतं की आमची बॅनर आणि होर्डिंग लावायला सुद्धा तिथे जागा ठेवली नव्हती. मग कोणी केला बळाचा वापर, मग कोणी केला पैशांचा गैरवापर, असंही आपल्याला जनतेच्या कौल आला पूर्ण की कळेलच आपल्याला. अजिंक्यकडे एक प्रश्न आहे नीलमताईंच्या करता. नीलमताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आपण पश्चिम बंगालच्या या मतमोजणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय, कदाचित या निकालानंतर देशातलं राजकारण कदाचित वेगळ्या दिशेला जाईल असं देखील बोललं जात आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून लढतायत, त्यांच्या एकंदरीतच कामगिरीवर लक्ष राहणार आहे, पण भाजपनं सुरुवातीच्या कलांमध्ये जी काही मुसंडी मारली ते पाहता भाजपचं पश्चिम बंगालची सत्ता ताब्यात घेण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होईल असं आपल्याला वाटतं का? आत्ताच्या घडीला याच्यावरती या क्षणी, कारण आपण बघतो की गेल्या वेळेला कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, शेवटपर्यंत जे काही घडत असतं त्याच्यामध्ये धक्कादायक निकाल, तर मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला आठवत असेल शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षालाही वाटत होतं, सगळ्यांनाच वाटत होतं, आणि मग शेवटी पुढचं सत्तांतर आणि सगळं आपण नाट्य पाहिलेलं आहे. दुसरं मला असं वाटतं की सामदाम दंडभेद याचा उपयोग करत नाही भारतीय जनता पक्ष हे म्हणणं म्हणजे खरंच अगदी पहिलीतल्या सुद्धा राजकीय विश्लेषक हे मान्य करणार नाही. आणि याला कारण असं आहे की ज्या प्रकारनी केंद्राने राज्यात हस्तक्षेप करायला नको ती सगळं
पश्चिम बंगालमध्ये तो पहिला अंक झाला आणि महाराष्ट्रात त्याचा दुसरा अंक चालू आहे हे आपण म्हणू शकतो. परंतु बंगाल आहे, पंजाब आहे आणि महाराष्ट्र आहे, या तीन राज्य स्वातंत्र्य चळवळीपासून आतापर्यंत ट्रेंड सेटर म्हणता येईल अशी राहिलेली आहेत. आणि लोकांना काही वेळेला अँटी इन्कम्बन्सी असते, तोस्तोसपणा झालेला असतो. बोला बोला नीलम, तुमचा आवाज एकदम व्यवस्थित येतोय. कदाचित जर का तांत्रिक हे असेल, तुमच्यातला एक शब्द मला फार आवडला. तुम्ही म्हणालात अगदी पहिलीतला राजकीय विश्लेषक असेल तरी सुद्धा आपल्याकडे डबल डॉक्टरेट डॉक्टर विजय चोरमारे सर आहेत. चोरमारे सर, असं कुठलं राज्य असतं आणि असं कुठला पक्ष असतं की जो यंत्रणांचा वापर करत नाही? म्हणजे महाराष्ट्रात तर आपण निवडणुकांचं सोडा, मतमोडणीचं सोडा, त्याच्यानंतर भल्या पहाटे काय होतं तेही बघितलंय, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तर काही होऊ शकतं. नाही, यंत्रणांचा वापर हे सत्ताधारी करतच असतात आणि अर्थात या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचा आक्षेप आहे तो घटनात्मक ज्या संस्था आहेत त्या घटनात्मक संस्था कमकुवत केल्या हा आरोप आहे. खर तर निवडणूक आयोग ही आपल्याला माहिती आहे की एक स्वायत्त यंत्रणा होती आणि या निवडणूक आयोगानं कधीही कुठल्याही सत्तेला भीक घातली नाही. अगदी शेषन यांनी ज्यावेळी निवडणूक आयोगाची निवडणूक आयोग म्हणून सूत्र घेतली त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांच्यावर, म्हणजे सत्ताधाऱ्यांचं सगळ्या राजकीय पक्षांच्यावर आपल्या एकूण आचारसंहितेची बंधनं लागून ज्या पद्धतीने एक निवडणूक आयोगाची चांगल्या अर्थानं म्हणता येईल अशी दहशत निर्माण केली होती, ती नंतरच्या काळातही अनेक आयुक्तांनी दहशत टिकवून ठेवलेली होती. म्हणजे निवडणूक आयोग निर्णय घेण्याच्या बाबतीत स्वायत्त असल्याचं चित्र दिसत होतं, पण गेल्या काही काळात निवडणूक आयोग अत्यंत, म्हणजे अर्थात ह्यात मी भारतीय जनता पक्षाला दोष देणार नाही, कुणीही सत्तेवर असलं तर आपल्यासारख्या यंत्रणांनी वागावं, आपल्या आपल्या हिताचे निर्णय घ्यावेत, आपल्या फेवरमध्ये निर्णय घ्यावेत असं कुठल्याही यंत्रणेला वाटणं, राज्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या यंत्रणेत काम करणारी जी माणसं असतात ती अत्यंत उच्च विद्याभूषित असतात, ती अत्यंत मोठ्या पदावरची असतात, त्या माणसांनी त्या संस्थांची प्रतिष्ठा टिकवायची असते. पाहिजे, बरोबर आहे. आणि आपण आपण अपेक्षा करूयात विजय सर की याला तुम्ही घेतलेला जो आक्षेप आहे तर त्याला पुढच्या टप्प्यात तरी भारतीय उत्तर देण्याचा किंवा त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतील. पण अजिंक्यकडे काही अपडेट आहेत? मिलिंद सर, आपण थोडक्यात आत्ताची जी परिस्थिती आहे कलांची ती बघूया. आपण जर सुरुवातीचे आकडे जर बघितले असते तर अगदी काटेकी टक्कर दिसत होती, फरक अगदी 2-3 जागांचा होता. पण आता जर आपण आकडे बघितले तर तृणमूल काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे हा फरक आता 12 जाऊन पोहोचला आहे. कदाचित हा फरक आणखीन वाढू देखील शकतो, पण हे सध्याचे काल. सध्याचे, पण त्या दोन्हीत आणखीन एक महत्वाचा फरक आहे अजिंक्य, तो म्हणजे ह्या ज्या 80 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे त्याच्यात 33 जागांचं नुकसान होताना दिसतंय. आणि भाजपला विजय चोरमारे सरांनी सांगितलं तसं गमवायला काहीच नव्हतं, त्यामुळे 66 जागांचा फायदा भाजपला होताना दिसतो. नाही, फक्त तृणमूल काँग्रेस नाही तर डाव्यांचे देखील 31 जागा कमी होत आहेत. त्यामुळे जसं चोरमारे सर मगाशी म्हणाले की डाव्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे, तो फटका हा 31 जागांचा तो बसताना दिसतो. एक ब्रेक आपण घेऊया, ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. कुठे जाऊ नका बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.